केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के संकल्पना से साकार सदर फ्लाईओवर का काम अंतिम चरण पर है। सदर फ्लाईओवर शुरू होने से नागपुर वासियों को भीड़ से छुटकारा मिलेगा। शुक्रवार को महापौर संदीप जोशी, सत्ता पक्ष नेता संदीप जाधव और स्थायी समिति अध्यक्ष प्रदीप पोहाने इन्होंने सदर फ्लाईओवर जाकर काम की जांच की। संदीप जोशी इन्होंने इनबीसीएन को बताया कि फ्लाईओवर का काम अंतिम चरण में है। आगामी 2 जनवरी को केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितिन गडकरी और मंत्री नितिन राउत इनकी उपस्थिति में उद्घाटन किया जाएगा। ज्या पद्धति ने दिसता है त्या पद्धति जी डेडलाइन है त्या डेडलाइन मध्ये निश्चित पूर्ण होता है। आम्हाला नागपूरकरांना अत्यंत अभिमानाची बाब आहे की आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण प्रस्ताव तयार झाला। त्यांनी निधी आणला आणि केवळ निधी आणला नाही तर आपण जर बघत असाल तर हा पश्चिम नागपुरातील पश्चिम मध्य या संपूर्ण भागाला जोडणारा एक सर्वात मोठा ब्रिज या ठिकाणी अत्यंत कमी कालमर्यादेमध्ये पूर्ण झालेला आहे। आणि दुसरी आनंदाची बातमी मी आपणाला सांगू इच्छितो की येणाऱ्या 2 तारखेला 2 जानेवारीला नवीन वर्षामध्ये माननीय राजनाथ सिंगजी, केंद्रीय संरक्षण मंत्री माननीय नितीनजी गडकरी, माननीय आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितीन राऊत, या भागाचे आमदार, नागपूर शहरातील सर्व आमदार या सर्वांच्या शुभ हस्ते या ब्रिजचं लोकार्पण देखील करण्याचं हे निश्चित झालेलं आहे। हे नागपूरकरांकरता अत्यंत आनंदाची बाब आहे।